आणि आता एक काळीज हेलावणारी बातमी. 20 दिवसांच्या कुत्र्याच्या पिलांनाच आता नाल्यात फेकणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. 3 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. 9 पिलांपैकी एका पिलाचा याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कुत्र्यांचा त्रास होतो म्हणून चक्क त्यांना नाल्यात मरण्यासाठी टाकण्यात आल्याचा अमानवीय प्रकार नाल्यासोपाऱ्यात घडला आहे. मुख्य म्हणजे नाल्यात टाकण्यात आलेली ही कुत्र्याची पिलं केवळ 20 दिवसांची होती. कुत्रीच्या या 9 पिल्यांमधील एका पिलाचा या घटनेत मृत्यू झाला. या प्रकरणी तिघांवर नालासोपाऱ्याच्या तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नालासोपारा पूर्व लिंक रोड परिसरातील अग्रवाल सोसायटीमध्ये एका कुत्रीने 9 पिलांना जन्म दिला होता. मात्र 24 तासांपासून कुत्र्याची पिले त्या ठिकाणी दिसत नसल्यानं सोसायटीतील रहिवाशी असलेल्या निशा निकम यांनी ॲनिमल बोर्ड वेलफेअर ऑफ इंडियाचे मितेश जैन यांना त्याबद्दलची माहिती दिली. मितेश जैन यांनी सदर प्रकरणाचा घटनास्थळी पोहोचून शोध घेतला असता बिल्डिंगपासून 100 मीटर अंतरावर असलेल्या नाल्यावर कुत्र्यांची 8 पिलं आढळून आली. किसीने फेंकने को बोला था क्या? उनको एक बार बोला था वो ट्रॉली में लेके. किसने बोला था? जो राय कौन है आपको मालूम नहीं? हम लोग को मालूम नहीं. कौन है राय? पता नहीं, इधर को भाई राय ने बोला था आपको फेंकने के लिए. राय ने बोला था आपको फेंकने के लिए? बोला था मेरे को, लेकिन मैं बाद में सेट को बोला. मैं राय कौन? वॉचमैन है ना? राय वॉचमैन है ना? ये इंचार्ज है यहाँ का. उसने आपको फेंकने को बोला था तो आपने फेंका नहीं. ओके, आपका नाम क्या है? मेरा नाम राजेंद्र. ओके, आप यहाँ सफाई करते हो? सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.